गणेशाचं आगमन अगदी 2 दिवसावर आल्याने घरोघरी होणाऱ्या सजावटीसाठी गणेश भक्तांनी बाजारपेठा गजबजून गेल्यात. रायगड जिल्ह्यात सर्व ठिकाणी बाजारपेठा सजावटीच्या वस्तूंनी बहरल्या असून शोभेच्या विद्युत माळा, तोरणं, रंगीबिरंगी फुलांच्या माळा, पुठ्ठ्यांचे आणि कापडी मखर यांना गणेश भक्तांकडून विशेष मागणी होते. थर्माकोल आणि प्लास्टिककडे पाठ फिरवून बहुतांशी गणेश भक्तांनी आता पर्यावरणाच्या रक्षणासाठी पुठ्ठे, कागद आणि कापडाच्या मखरांना अधिक पसंती दर्शवली. गणेश कारखान्यातील 90% काम ग्रामीण भागात संपली असून शहरात आता गणेश मूर्ती दुकानात ठेवण्यात आली असून मूर्तींची निवड सुरू झाली. एकंदरीत बाजारपेठेतील ही धामधूम अजून 2 दिवस चालेल आणि सोमवारी बाप्पा विराजमान होते. तोपर्यंत ही धामधूम आणि घाई गडबड अशीच वाढत राहील. रायगड माझासाठी सुनील पाटील, पेंड. बेल आयकॉन दाबा आणि यासारख्या इतर बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका.